नोकरी करायची म्हटली तर तुम्हाला विहिरीतून पाणी कसं काढायचं ते तुम्हाला नोकरी करून शिकवलं जाईल. पण व्यवसायात तुम्ही असं असता की तुमची स्वतःचीच विहीर तुम्हाला खोदायची आहे, हे कशी खोदायची हे तुम्हाला शिकवलं जाईल. मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन प्रत्येक वेळी 300 रुपये पिझ्झा आहे किंवा KFC मध्ये जाऊन 500 रुपयाचं काहीतरी खाल्लं, त्यापेक्षा तुम्ही इथे बघाल तर बघायला गेलं तर घरच्यांचा सपोर्ट मला खूप चांगला आहे. माझा मोठा भाऊ जो माझ्या वडिलांप्रमाणे माझ्या पाठीशी खंबीरपण पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्या राजापुरातल्या एका युवकाने फ्रँचायझी घेऊन व्यवसाय सुरू केलेला आहे. तरी त्याने फ्रँचायझी कुठली घेतली आहे तर ती आधी मी तुम्हाला सांगतो. तर त्या दादाने दत्त भेळ इचलकरंजी या ब्रँडची फ्रँचायझी घेतलेली आहे. तर हा जो दत्त भेळ ब्रँड आहे ना, तर तो फूड बिझनेस फ्रँचायझी आहे. तरी या दादाने ही फ्रँचायझी कशी काय घेतली आणि हो, ही फ्रँचायझी घेऊन तुम्ही कशा पद्धतीने व्यवसाय करू शकता, तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आता तुम्हाला कळलं असेल की किती इन्फॉर्मेटिव्ह असा व्हिडिओ होणार आहे. तर म्हणून सांगतो, हा व्हिडिओ तुम्ही आहे ना नक्की शेवटपर्यंत बघा. आणि हा जर तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात. समोर बघताय ना तुम्ही, तर हा आपला मुंबई गोवा हायवे, ही आहे गोव्याकडची बाजू आणि हे आहे इकडे मुंबईकडची बाजू. आणि ह्या हायवेच्याच बाजूला काय आदाने बघा, इथे कधी शॉप आहे तर ते उघडलेलं आहे. तर एक फ्रँचायझी आहे. तर ती ह्या आदाने व्यवसाय कसा केला आहे ना, तर ते मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे. आणि तुम्ही कशा पद्धतीने व्यवसाय करतो ते देखील दाखवणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आता व्हिडिओ सुरू करूया. तर नमस्कार दादा, स्वागत आहे तुझं आपल्या चॅनलवरती. तर दादा, सर्वप्रथम तुझ्या नावाने आणि ओळखीने आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव विराज नितीन दुदम. मी इथेच दिवटेवाडीत राहणार आहे, राजापूरमध्येच. तर दादा मला सांग की तुझं शिक्षण किती झालं? आता माझं शिक्षण म्हणायचं झालं तर 12वी सायन्समधून मी पास झालो. त्यानंतर गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी येथे मी BSc IT शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मी व्यवसायात गुंतलोय. तर दादा मला सांग की तू आता हा व्यवसाय तर सुरू केलास, पण या व्यवसायाच्या आधी तू काय करत होतास? या व्यवसायाच्या आधी म्हणायचं झालं तर मी माझ्याकडे ब्रिटानिया कंपनीची एजन्सी होती. तर ब्रिटानियाची कंपनीची एजन्सी माझी पूर्ण तालुक्यात आपण डिस्ट्रीब्युशन करत होतो. त्याच्यानंतर हा व्यवसाय निवडला. तर दत्त भेळ या ब्रँडबद्दल स्थापना आणि थोडक्यात या ब्रँडबद्दल आपल्याला थोडंसं माहिती सांग. दत्त भेळ हा मूळचा इचलकरंजी कोल्हापूर येथील ब्रँड आहे. तर तो 1978 पासून तेथे चालू आहे. बरोबर. दत्तात्रय घुंडके नावाचे जे गृहस्थ आहेत त्यांचा हा ब्रँड. तर त्यांच्या मुलाने म्हणजे संतोष घुंडके सर यांनी आपल्याला फ्रँचायझी देण्याचं चालू केलं. त्यानंतर हा ब्रँड असा पुढे पुढे वाढत गेला. आता महाराष्ट्रामध्ये बघायला गेलात तर 90+ शाखा कार्यरत आहेत दत्त भेळच्या. त्याच्यानंतर दादा मला सांग की या ब्रँडबद्दल ते आपण जाणून घेतलं, पण तुम्हाला अशी आयडिया कशी सुचली की आपण हा ब्रँड असा सुरू केला पाहिजे, आपण अशी काहीतरी कन्सेप्ट आपल्या राजापूरमध्ये उतरवली पाहिजे, हे कसं सुचलं? आता एकदा म्हणजे ब्रिटानियामध्ये काम करत होतो, त्यावेळी असं वाटत होतं की जाऊ काहीतरी शांत सावलीमध्ये काम शोधू कुठेतरी. तर बसलो होतो, आपले मित्र आहेत लांजेकर त्यांच्या शॉपमध्ये बसलो होतो. तर त्यांनी ही कल्पना सुचवली की जर अशी अशी फ्रँचायझी देतात तर ती तू ट्राय केलास तर बरं होईल.
त्याच्यानंतर मग आम्ही पुण्याला गेलो होतो, त्यावेळी भेळ खाऊन पाहिली तर मग आम्हाला ती जरा पसंत पडली. त्यानंतर मग इचलकरंजीला गेलो आणि सगळं आलो, म्हणजे टेस्ट करून आलो किंवा त्यांची भेट असेल ती घेऊन आलो. त्याच्यानंतर दादा मला सांग की आता हे जे आपण सर्व आता तुझ्या मागे आपण सर्व पदार्थांची लिस्ट बघतोय, पण हे रेट कसे ठरतात, दत्तबेळवाल्यांचे हे रेट ठरतात कसे? हे रेटचं म्हणायला गेला तर मूळ ब्रांच आपली जी इचलकरंजीला दोन ब्रांच चालू आहेत, एक मूळ ब्रांच एक शाहू पुतळ्याची शाखा, बरोबर, तेथे पण जे रेट आहेत तेच रेट आपल्या इथे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये डिसाईड होतात. तर ते असे ठरतात की मालाची कॉस्ट कशी आहे आपल्या. आता मध्येच तेलाचे रेट वाढले होते, त्यावेळी थोडे रेट इन्क्रीज झाले होते, त्यानंतर आता तेलाचे रेट कमी झाले तर आपोआप परत हे रेटही कमी होतील. हे काय रेट असे सेटच राहत नाहीत की बाबा हे वर्षानुवर्षे असे सेट राहिले. आता जसे रॉ मटेरियल आपण ज्याच्यासाठी वापरतो त्याचे रेट वाढतील, तसं ह्याचा पदार्थाचा पण रेट वाढत जाईल. हा बरोबर, रॉ मटेरियलचा रेट कमी होईल असं ह्याचा पण रेट कमी होत जाईल. बरोबर. त्याच्यानंतर मला सांगा दादा, आता हे जे तू दत्तबेळचं हाऊस सुरू केलं, तर ती हाऊस आहे आपलं मुंबई गोवा हायवेच्या बाजूला. एक मिनिट तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो, हे बघा, आता हा इथे मुंबई गोवा हायवे आहे आणि इथे त्या दादाच्या बाजूला दुकान आहे. पण हे लोकेशन हेच निवडायचं, हे तू कसं काय ठरवलं आणि हे लोकेशन निवडण्याचा तुला काय फायदा होईल याच्यातून? हे लोकेशन बघायला गेलात तर माझ्या उजव्या हाताला राजापूरला खाली जाण्यासाठी रोड आहे, तो आहे. डाव्या बाजूला आपल्या एसटी डेपो आहे, तर हे राजापूरचं एक सेंट्रलाइज ठिकाण झालंय. जसं जकात नका होता तो सेंट्रलाइज ठिकाण झालंय. जे लोक कुठून या, आजूबाजूच्या गावातून येणारे लोक आहेत किंवा गोवावरून येणारे लोक आहेत, मुंबईवरून लोक येणारी आहेत, समोरून हायवे आहे, हायवेची माणसं आपल्याला मिळतात, प्लस लोकल माणसं, प्लस गावागावातून येणारी माणसं जी बससाठी वगैरे जात असतात, त्यांचाही फायदा आपल्याला होत असतो यातून. आणि आपल्या इथे बघायला गेलं तर पार्किंग करण्यासाठी खूप मोठी जागा आहे समोर, तर त्याचा एक फायदा करण्याचं मी ठरवलं आणि हे लोकेशन निवडलं. त्याच्यानंतर दादा मला सांग की तू आता हा जो व्यवसाय तर सुरू केलायस, आता व्यवस्थित आपला सर्व बिझनेस आता सेट देखील झालेला आहे, तर मला सांग की हा बिझनेस सुरू करायच्या आधी तुला असं आता हे जे कांदा चिरणं असतं, जे रॉ मटेरियल बनवणं असतं, कोबी चिरणं असतं, तर हे तू आधी शिकला होतास का? आणि या दत्तबेळवाल्यांकडून असं प्रशिक्षण असतं का प्रॉपर, असं एखादा तरुण आता बिझनेस सुरू करायचं म्हणत असेल तर असं ट्रेनिंग असतं का यांचं प्रॉपर? हा, तसं म्हणायला गेलं तर मला यातलं काही ज्ञान नव्हतं खरं सांगायचं तर. मी त्यांचं कसं असतं, आपल्याला ट्रेनिंगसाठी ते तिकडे बोलवतात, एक कालावधी असतो आपला, एक दीड महिन्याचा कालावधी असतो, त्यामध्ये ते पहिली जी शाहू पुतळाची ब्रांच आहे तिथे आपल्याला कांदा चिरणे, कोबी चिरणे किंवा रॉ मटेरियल्स कसे बनवायचे, मसाले कसे बनवत राहायचे, त्याचं प्रमाण सगळं ते तिथे शिकवलं जातं. त्याच्यानंतर ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळी आपल्याला पदार्थ जी बनवण्याची जी रेसिपी असते ती आपल्याला मुख्य शाखेत दिली जाते, तिथे आपल्याला मुख्य शाखेमध्ये सगळे पदार्थ बनवून ते संतोष गुणके सर आहेत ते स्वतः टेस्ट करतात, त्यानंतर आपल्याला फ्रँचायझी दिली जाते. नाही, असं ट्रेनिंगचं काही सर्टिफिकेट नसतं, पण त्यांचा एक बॉन्ड असतो आपल्याशी की तुम्ही आपल्याशी जोडले गेलात असं आहे. आता सगळ्यात मेन प्रश्न, तर आता समजा हा व्हिडिओ बघून एखाद्या तरुणाला वाटलं की आपण देखील या दादासारखा व्यवसाय सुरू करूया, तरी फ्रँचायझी घ्यायची कशी, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कसं करायचं आणि तू ही फ्रँचायझी कशी घेतली याच्याबद्दल थोडंसं सांग. आपल्याला जर अशी फ्रँचायझी घ्यायची असेल तर तुम्हाला इथे एक नंबर दिसत असेल, जरा झूम करून दाखवा त्यांना, इथे एक नंबर लिहिलेला आहे जो संतोष गुणके यांचा आहे, तर त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करावा आणि ते लोक तुम्हाला पूर्ण प्रॉपर एक म्हणाल तर PDF पाठवतात, ज्यामध्ये डिटेलमध्ये लिहिलेलं असतं की तुम्हाला फ्रँचायझी घेण्यासाठी ॲक्च्युअल किती खर्च येईल किंवा त्याचं कॉस्टिंग किती आहे, प्रत्येक मटेरियल वाईज त्याचं कॉस्टिंग लिहिलेलं असतं, त्याप्रमाणे आपण तसं फॉलोअप घेऊन ते करता येतं. बरोबर. तर ते गौरव सर आहेत, त्यांचे जे असिस्टंट आहेत ते तुम्हाला येऊन भेटतात, त्याच्यानंतर ते सगळं डिस्कशन करून तुम्हाला फ्रँचायझीचं सगळं डिटेल देतात सगळं. त्याच्यानंतर दादा मला सांग, तू आता तो एक बिझनेस सुरू केलाय, पण या बिझनेसच्या सुरुवातीचा काळ कसा होता आणि सांग मला ओपनिंग कधी केलं तू या शॉपचं? या शॉपचं ओपनिंग आहे ते 5 नोव्हेंबर 2021 साली झालं आणि ते आमदार साहेबांच्या हस्ते केलेलं आम्ही,
त्यानंतर ओपनिंगच्या वेळी आपण पूर्ण राजापूरसाठी फ्री भेट ठेवली होती. तर लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला, लोकांना आवडली. त्याच्यानंतर सुरुवातीच्या काळात म्हणायला गेलं तर मला वर बघायला पण वेळ नव्हता. लोकांचा प्रतिसाद एवढा होता की खूप लोक खाऊन जात होती. पण आता बघायला गेलं तर म्हणजे ओघाने येत होती तेवढी नाही आहेत, पण धंदा चांगला, एकदम सेट धंदा आहे जो चालू आहे व्यवस्थित. म्हणजे अजून लोकांचा ओघ काही कमी झालेला नाही आहे, किंवा लोकांना टेस्ट जी आवडली आहे ती काही कमी झालेली नाही आहे, ती वाढतच आहे. आणि मला सांग की आपल्या ह्या भेळमध्ये तुझ्या शॉपमध्ये अशी स्पेशल गोष्ट कुठली मिळते आणि कुठले कुठले मेनू मिळतात जे रोज असतात? यातले सगळे पदार्थ आहेत, हे 21 पदार्थ आहेत, तुम्ही बघू शकता. 21 पदार्थामध्ये सगळे पदार्थ रोज लावले जातात, इथे बनवले जातात. त्याच्यामध्ये कुठलाही पदार्थ बनत नाही किंवा असं काही नाही आहे. इथे बघायला गेलात तर दिल्ली टोकरी चाट हे आपल्यासाठी नवीन आहे, इथे राजापूरकरांसाठी. अमेरिकन शेवपुरी एक नवीन आहे राजापूरकरांसाठी. आणि हे काही पदार्थ आहेत हे सगळे असे म्हणजे कॉमन आहेत, पण तुमच्यासाठी सगळं नवीनच असावं ते असं मला वाटतंय. तर दादा, तू एक चांगला असा व्यवसाय सुरू केलाय, पण नोकरी, आता लोक नोकरी करतात आणि काही लोक जॉब करत व्यवसाय करतात, तर नोकरी आणि व्यवसाय यातून तुला कळलेला फरक तू थोडक्यात सांग. नोकरी करायची म्हटली तर तुम्हाला विहिरीतून पाणी कसं काढायचं ते तुम्हाला नोकरी करून शिकवलं जाईल. पण व्यवसायात तुम्ही असं असता की तुमची स्वतःचीच विहीर तुम्हाला खोदायची आहे, हे कशी खोदायची हे तुम्हाला शिकवलं जाईल. व्यवसायातून हे शिकण्यासारखं आहे की तुम्हाला स्वतःला काहीतरी करायचं आहे, त्याच्यातून मोठं व्हायचं आहे आणि पुढे पुढे जायचं आहे. पण नोकरी तसं शिकवत नसते. आणि दादा मला सांग, एखाद्याला व्यवसाय करायचा तर त्याला कुठकुठल्या गोष्टींची माहिती असली पाहिजे एखादा व्यवसाय करायचा म्हटलं तर त्याच्याबद्दल बेसिक माहिती पूर्ण पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर बँकेशी कसं रिलेट होतो आपला व्यवसाय त्यावर ते डिपेंड आहे. बँकेबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. एखादा व्यवसाय करायचा, प्रत्येकाकडे काय इन्व्हेस्टमेंट नसते, तर लोन कसं घ्यायचं किंवा बँकेशी कम्युनिकेट कसं करायचं त्यासाठी त्याची एक माहिती लागते. परत लोकांशी कसं बोलावं, तुमच्या बोलण्यावर तुमचा बिझनेस डिपेंड असतो. तुमच्या तोंडात साखर असल्यासारखं एकदम बोलावं लागतं तुम्हाला, डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो. कुठला कस्टमर काही बोलेल तुम्हाला शांतपणे त्याला समजवून सांगता आलं पाहिजे. पुन्हा एक कम्युनिकेशन लागतं जे कस्टमर आणि ओनर याच्यामध्ये चांगलं असलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तर दादा मला सांग की आता जी लोक असतात ती मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन खातात, डॉमिनोज असेल, पिझ्झा हट असेल, KFC असेल, असे मोठमोठे ब्रँड लोकांना लागतात, पण तुला असं का वाटतं की लोकांनी आपल्या छोट्या छोट्या व्यावसायिकांकडे जाऊन का असं खाल्लं पाहिजे, याबद्दल तुझं काय मत आहे? तर ते आम्हाला थोडक्यात सांग. आपण बघायला गेलो तर मी स्वतः आपण मिडल क्लास लोक आहोत. बरोबर. आपल्याला मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन प्रत्येक वेळी 300 रुपये पिझ्झा आहे किंवा KFC मध्ये जाऊन 500 रुपयाचं काहीतरी खाल्लं, त्यापेक्षा तुम्ही इथे बघाल तर आपले रेट आहेत ते एकदम किशाला परवडणारे पण आहेत, रिझनेबल रेट आहेत आपले. आणि जे सहज मिडल क्लास माणूस त्याच्यावर खर्च करू शकतो, 35 रुपयाची भेळ खाल्ली तर त्या माणसाचं पोट निदान भरतंय. या हिशोबाने माणसाचं कसं असतं, आता मिडल क्लास माणसाचं, माझं पोट भरेल एवढं मला स्वस्तात स्वस्त कुठे मिळेल, तर हा लोकांचा भाग असतो. त्यामुळे तिकडे लोक जास्त आकर्षित होतात. त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन 350 रुपये उडवणे, 400 रुपये उडवणे, यापेक्षा भेळ खाल्ली किंवा छोटे छोटे व्यावसायिक आहेत आपले, टपरे आहेत, त्याच्यावर खाल्लं तर लोक जास्त लोक तिकडे आकर्षित असतात. तर दादा आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तू ह्या बिझनेस मधून किती उत्पन्न घेतोस ते थोडक्यात सांग. उत्पन्नाचं सांगायचं झालं तर आज मी नोकरी केली असती तर मी जेवढे कमवले नसते त्याच्यापेक्षा खूप जास्त आज मी या व्यवसायातून कमवतोय, एवढंच मला सांगावं असं वाटतं तुम्हाला. तर दादा मला सांग की तू आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या तरुणाईसाठी काय संदेश देशील? तरुणाईला संदेश द्यायचा म्हटलं तर आज बघायला गेलात तुम्ही तर काही तरुण घरात बसलेले बघतो आपण, काही मुंबई पुणा इकडे जाऊन जॉब करताना दिसतात. तर बाहेर जाऊन जॉब करून आपण काय कमवलं त्याच्यापेक्षा स्वतःच्या एरियामध्ये किंवा आपल्या आपल्या जवळच्या एरियामध्ये कुठेतरी चांगलासा उद्योगधंदा उघडून त्याच्यामधून चांगलं पुढे जाण्यासाठी किंवा चांगली कमाई करण्यासाठी उत्तेजित व्हा. आणि एखादा चांगला बिझनेस टाका किंवा ज्यातून लोकांना रोजगार पण मिळेल किंवा स्वतःला रोजगार मिळेल आणि लोकांना ते आवडेल असं काहीतरी चांगलं चालू करावं असं माझं म्हणणं आहे. दादा मला सांग की तू आज आपल्याला कुठली रेसिपी बनवून दाखवणार आहेस आपल्या हॉटेलमध्ये?
आपल्या शॉपमध्ये स्पेशल रेसिपी अशी कुठली दाखवणार आहे? आता आपल्याकडे स्पेशल म्हणायचं झालं तर दत्त स्पेशल भेळ हा जो आयटम आहे तो मी तुम्हाला आता बनवून देणार आहे दादासाठी. खास आपण दत्त स्पेशल भेळ आज देत आहोत. तर मित्रांनो, दत्त स्पेशल भेळ यामध्ये रेग्युलर भेळपेक्षा क्वांटिटी एक्स्ट्रा येते. खारीडाळ, शेंगदाणा, पुन्हा त्यांचा एक स्पेशल मसाला जो यूज केलेला आहे त्यामध्ये, तो एक स्पेशल मसाला आपण यूज करतो आहे आणि त्याची भेळ आपण बनवून दादांना देत आहोत. मित्रांनो, आता आपल्याला दादा भेळ बनवून दाखवतोय. तर दादा चला आता सुरू कर भेळ बनवायला. ही दत्त स्पेशल भेळ आहे बरोबर? हो, ही दत्त स्पेशल भेळ आहे. यामध्ये बघायला गेलात तर आपण पहिला आपण भडंग टाकलेला आहे, त्यानंतर हा मक्का चिवडा, पोहा चिवडा आणि जाडी शेव यांचं मिश्रण आहे. त्यानंतर चाललेत गाठी, ज्या गाठी असतात त्या, त्याच्यामध्ये थोडा हलका बारीक चिरलेला कोबी येतो, पत्ता कोबी. त्यानंतर आपल्याला स्पायसेस टाकायचे आहेत याच्यामध्ये. स्पायसेस म्हणजे काय आहे नेमकं? याच्यामध्ये मिरचीचा खरडा येतो, लसूण पेस्ट येते. आपल्याला चवीप्रमाणे, आता तुला कशी खायला आवडेल भेळ? तिखट खायला आवडेल, मीडियम खायला आवडेल? मीडियम खायला आवडेल. मीडियम खायला आवडेल तर मीडियम टाकला. त्यानंतर आपण टाकतोय हा दत्त स्पेशल मसाला जो त्यांच्याकडून इन्व्हेंट करून आलेला आहे. आपल्याला हा मसाला तीच बनवून, हा हा मसाला, हा त्या त्यांच्याकडूनच आला जातो. त्यानंतर आपण टाकतोय टोमॅटो यामध्ये, थोडा कट केलेला टोमॅटो. शेंगदाणे झाले, शेंगदाणे प्रोव्हाइड करतात. त्याच्यामध्ये खारी डाळ टाकली आपण. त्यानंतर आपल्याला ऍड करायचं चिंच पाणी. हे नाही, हे सुद्धा तिकडूनच येतं, त्याची रेसिपी त्यांचीच आहे, त्याच्यामुळे ते दरवेळी टेस्ट से मिळण्यासाठी आपण तिकडूनच मागवतो. त्यानंतर आपण ही पूर्ण भेळ मिक्स करून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही प्रॉपरली मिक्स झालेली आहे, जास्त ओली पण नाही, जास्त घट्ट पण नाही. अंदाजावरून आता अनुभवानुसार कळत जातं. त्यानंतर आपण या प्लेटमध्ये ती भेळ सर्व्ह करूया. आता बारीक शेव, त्यावरून बारीक शेव टाकला. त्यानंतर कांदा, याच्यामध्ये वरतून शेंगदाणे येतात, खारी डाळ येते, थोडी कोथिंबीर टाकली जाते, चेरी टाकली जाते, त्याच्यानंतर काकडी, टोमॅटो, वरतून हलका चिंच पाणी किंवा मायोनीज पण टाकलं जातं यामध्ये, जसं आवडीनुसार प्रत्येकाला जसं हवं तसं. त्यानंतर चमचा. तर मित्रांनो, आता दादाने ना आपल्यासाठी खास भेळ बनवलेली आहे. तर बघितलं ना तुम्ही व्यवस्थित येतात आणि कधी स्टफिंग केलेलं आहे ते. तर मी आता तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये दाखवीनच. तर आता आपण या भेळची दादाने टेस्ट कशी आहे ती मी आधी तुम्हाला सांगतो. चला आता पुढे बघूया. तर मित्रांनो, आता दादा आपल्या भेळ दिले. आता मी तुम्हाला ही जी भेळ आहे ना तरी दादाने कशी बनवली आणि ती दाखवलेलीच आहे, पण आता मी टेस्ट कशी आहे ना तर ती आधी तुम्हाला सांगतो. आता मी भेळ खातो आणि मग तुम्हाला सांगतो. आवडते ना मित्रांनो? आता आपण बाहेर जे मोठे मोठे रेस्टॉरंट म्हणून जे खातो ना, त्याच्यापेक्षा एक नंबर आणि जबरदस्त ही त्यांनी भेळ बनवलेली आहे. आणि तुम्ही बघताय ना किती त्यांनी पटापट म्हणजे एका मिनिटाच्या आत त्यांनी ही भेळ बनवली. आणि मला सर, तर मित्रांनो आता आम्ही इथे व्हिडिओ शूट करत होतो ना, तेवढ्या इथे कस्टमर आलेत. तर आका मला सांगा तुम्ही कुठून आलात? कणकवलीवरून. कणकवलीवरून? आणि तुम्ही हायवेनेच क्रॉस करत तेव्हा तुम्हाला इथे दुकान दिसलं, तेव्हा तुम्ही इकडे आला असं? आणि तुम्ही आता काय घेतलंय? भेळ घेतलंय, दत्त भेळ. दत्त भेळ, ओके चालेल. तर आता यांचं खाऊन उदे, मग आपण यांच्याकडून रिव्ह्यू घेऊया. चालेल, चला. राहू मला सांग तुझं नाव कसं? अथर्व. अथर्व. आणि तुझं कसं नाव? आशुतोष. आशुतोष. आणि तुला काय आवडतं दत्त भेळ मधलं?
दही पुरी आणि भेळ कशी झाली आता दादाने बनवलेली? चांगली झाली आहे. आणि तू कणकवली मध्ये पण दत्त भेळ तिकडे खातोस? होय. चालेल. मित्रांनो, हे बघा, असे हायवेने जे प्रवास करत असतात ना, ते देखील आपल्या दादाला दादाकडे येतात आणि दादाचा टेस्ट आहे ना, आस्वाद घेतात व्यवस्थित. तर चला आता पुढे बघूया. तर मला सांग, कशी होती भेळ? चांगली होती. कशी होती? खूप मस्त होती आणि स्पायसी वगैरे, गोड वगैरे छान झालेली. आणि काय सांगशील दादाबद्दल? आणि जर तुम्ही राजापूरच्या रोडने येत असाल तर दादाच्या आमच्या दुकानाला नक्की भेट द्या असं मी सांगेन. मला सांग की सगळ्यात मेन म्हणजे खाऊचं दुकान असलं की त्याच्यामध्ये असते की सिटिंग अरेंजमेंट, तरी सिटिंग अरेंजमेंट साठी तू काय व्यवस्था केली आहेस? आणि मला सांग की ती त्यांच्याकडून येते की तू स्वतः केली आहे त्या दिवसा? हे आपल्या इथे सिटिंग अरेंजमेंट म्हणाल तर असे आपल्याकडे बसण्यासाठी आपण स्टूल बनवून घेतलेले आहेत, जे दत्तबेळच्या टीम कडून त्यांच्याकडूनच येतात आपल्यासाठी. त्यांच्या थ्रूच येतात? नाही, आपलं डिझाईन आपण काही केलेलं नाहीये, त्यांनीच हे डिझाईन करून स्टूल आपल्याला बसण्यासाठी दिलेले आहेत. आणि मित्रांनो, याच्यावर दिलेलं आहे बघा, मी बसण्यासाठी आहे, माझ्यावर प्लेस ठेवू नका असं त्यांनी याच्यावर दिलेलं आहे. तर मित्रांनो, आता दादाने आहे ना इथे व्यवस्थित पार्सलचं पॅकिंग केलेलं आहे. बघा, हे पार्सल आहे. तर या पार्सलबद्दल जरा थोडं सांगा मला. पार्सल बघायला गेला तर पेपर आहे आपला, त्यानंतर पेपरची बॅगच आहे पूर्ण. प्रदूषण पर्यावरणाला पूरक असं पार्सल आहे आपलं. आपण याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करत नाही आहोत. प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर सरकारनेही बंद केला आहे, त्याच्यामुळे आपणही बंद केला आहे. आणि हे जे तू टी शर्ट घातलेस हे देखील दत्तबेळचं आहे मित्रांनो. बघा, इथे दत्तबेळ त्यांची ब्रँडिंग आहे. आणि हे सगळं बाकी जे स्वच्छतेसाठी जे लागतं ते सगळं तेच प्रोव्हाइड करतात? हो हो. ही टोपी म्हणाल, हँड ग्लोव्ह म्हणाल, तर सगळं आपल्याला प्रोव्हाइड केलं जातं. बरोबर, दत्तबेळच्याकडून. चालेल. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच हेतू होता की आपल्या एका कोकणी माणसाने एक चांगलासा व्यवसाय सेटअप केलेला आहे आणि हा व्यवसाय जगासमोर यावा यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि अजून जर तुमचे सगळेचे नसतील या दादासाठी, याचा बिझनेस ग्रो करण्यासाठी, तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर दादा काय सांगशील? मी सांगेन, आपल्याला जर नवीन व्हिडिओ कुठला करायचा असेल किंवा नवीन व्यवसाय करायचा असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपण नंबर खाली देत आहोत दादाच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर त्याच्यावरून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय आणि व्हिडिओ बनवू शकताय किंवा नवीन व्यवसाय सुरुवात करू शकताय. आणि दादानं सांगायचं कारण काय होतं की हा व्यवसाय तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या युट्यूब चॅनल प्रमोट करतो आपण, आणि याचून दादाकडून आपण एकही रुपया घेत नाही हा व्हिडिओ प्रमोट करण्याचा. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.